परिवार में चल रहे कलह के बीच एक शराबी पिता ने अपने ही बेटे के घर में आग लगा दी। घटना अजनी पुलिस स्टेशन के हद में शताब्दी चौक परिसर की है, जहां फिरियादी प्रशांत गडलिंग अपनी मां और बहन के साथ रहता है। घटना के दिन वह किसी कार्यक्रम में गया था, जिसके बाद घर में ताला लगा देख आरोपी अरुण राव गडलिंग ने घर के दरवाजे पे आग लगा दी। घटना की जानकारी प्रशांत को दी गई, जिसके बाद प्रशांत ने आग बुझाकर अपनी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है। फिलहाल पुलिस आगे की जाँच कर रही है। परवाची घटना अशी आहे की पती पत्नी हे जे आहेत ते फिर्यादींचे आई वडील आहेत आणि ते लोक फिर्यादींचे आई वडील मागील 5 वर्षांपासून एकमेकांपासून विभक्त राहतात आहे। जवळजवळच राहतात पण विभक्त राहतात, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। हे जे फिर्यादी आहेत त्यांची बहीण आणि त्यांची आई असे हे लोक रमाबाई जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेले होते, घराला लॉक होतं। त्यावेळेस आरोपी हा जो त्या फिर्यादीचे वडील आहेत त्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी तिथे पण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता, तिथे ते सफल होऊ शकले नाही। त्याचा राग त्यांच्या मनात होता आरोपीच्या आणि त्या आरोपीने मग जिथे हे फिर्यादी आणि त्यांची आई आणि बहीण राहते त्या घर जे बाहेरनं लॉक होतं तर त्या घरासमोर फर्निचर जाळलं, म्हणजे हेतुपुरस्सर जाळलं या हेतूने की ते घर जळावं आणि त्याच्यातच त्या घराचं दार आणि मीटर वगैरे जळलेलं आहे। आणि तशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आणि शेजाऱ्यांनी ह्याची सूचना त्या फिर्यादी जे कार्यक्रमात होते त्यांना दिलेली आहे। त्याच्यानंतर जेव्हा ते तक्रार झाल्या त्यांची तक्रार घेऊन आणि गुन्हा 435 आणि 436 प्रमाणे दाखल केलेला आहे। गुन्हे नाही दाखल आहेत, पण त्या पतीपत्नींचा कौटुंबिक वाद होता तर त्या संबंधाने त्यांची काही किरकोळ 4-5 वर्षापूर्वीच्या एनसी वगैरे होत्या किंवा भरोसा सेलला पण त्यांचं समुपदेशन वगैरे झालेलं आहे। एकूण किती रुपयाचं मुद्देमाल समजा नुकसान झालेलं आहे ते अजून आता तपासात त्या बाबी निष्पन्न होतील की ऍक्च्युली काय काय त्यांचं जळालेलं आहे त्या अनुषंगाने।